अंतरवली सराडी मध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात. उपोषणाला पोलिसांची परवानगी नसताना जरांगे उपोषणावर ठाम. अंतरवलीला छावणीचं स्वरूप. एनडीएचं सरकार टिकणार नाही राऊतांची भविष्यवाणी. तर मोदींची तिसरी टर्म. कॉर्पोरेट आणि उद्योगपतींकरता संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्लाबोल. संविधानासमोर नतमस्तक होणारे मोदी. ढोंगी राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. तर दहशत चोऱ्या लबाड्या करून भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या. राऊतांचा भाजपला खोचक टोला. मोदी सरकारचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. भाजपला 18 तर घटक पक्षांना 18 मंत्रिपद देणार असल्याचं वृत्त. काँग्रेसच्या संविधान बजाव भूमिकेमुळे आंबेडकरांचा पुतळा हटवला. तर महाराष्ट्रांना मोदींना नाकारल्यानं छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्याचा काँग्रेसचा पवन खेरांचा आरोप. नरेंद्र मोदी यापुढे हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातून काढू शकणार नाही. तडजोडीच्या सरकारवर सामनातून मोदींवर जोरदार प्रहार. नवनीत राणांच्या पराभवाचा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. बच्चू कडूंचा राणांना खोचक टोला. तर नवनीत राणांच्या पराभवाला रवी राणा जबाबदार. बच्चू कडूंचा जोरदार आरोप. पनवेल कर्जत नवीन रेल्वे मार्गाला गती. सर्वाधिक लांब वावरले बोगद्याचं खोदकाम पूर्ण. मलबार जलाशय पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द. पालकमंत्री लोढा यांची घोषणा. कंगना राणौतला कांशिलात मारणाऱ्या सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल. चंदीगड विमानतळावर महिला सुरक्षा रक्षकानं लगावली होती कांशिलात. मेट्रोच्या दोनही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो आणि दहिसर ते गुंदिवली मेट्रो मार्गिकांवरील प्रवासी संख्या 2 लाखांच्या पार. एक्झिट पोल नंतर डीडीबीचे प्रमुख चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीची 870 कोटी रुपयांची कमाई. एक्झिट पोल नंतर हेरिटेज फूड कंपनीचे शेअर 55% वाढले. नाशिकमध्ये 4.5 लाख बालकांना ORS आणि झिंक गोळ्यांचं वाटप होणार. बालमृत्यू दर कमी करण्यासाठी म्हणून जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज. मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनं शेतीच्या कामांना वेग. मान्सूनपूर्व पावसानंतर पाचगणी महाबळेश्वरला थंडगार वाऱ्यासह दाट धुक्यांची चादर. दाट धुका आणि गुलाबी थंडीनं पर्यटक सुखावले. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार रामोजी राव यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.